नमस्कार मित्रांनी, मंगे सुर्वे, मुक्काम पोस्ट, कुंभारखाणी बुद्रुक, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. मित्रांनो, मगाशी व्हिडिओ टाकला होता मी FBवरती की सांबराची ती हत्या केली आमच्या गावामध्ये, रामवाडीमध्ये. आणि मी त्यात तुम्हाला सांगितलं होतं की हे हा जर प्राणी जर माणसाने मारला असेल तर या गावातले 100% जंगल आपण बंद करणार, जंगलतोड बंद करणार आहोत. आणि यातनं प्रथमदर्शनी असा निष्कर्ष येतोय, दिसतोय की याला माणसानेच मारलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे असं की ह्याच्या पोटाखाली हे तुम्ही दिसतंय का, ह्याच्या पोटाखाली ही जी रेष दिसते, ही रेष इकडे दिसते आणि इथे ह्या पोटावरती रेष दिसते. इथे म्हणजे यातनं असं दिसतंय स्पष्टपणे की ह्याला हा फासकीमध्ये अडकलेला प्राणी होता. म्हणजे फासकीमध्ये अडकला आहे आणि अडकल्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे. नंतर त्याला इथनं घासत आणलेला आहे. ज्याने कोणी एक काम केलंय हे बघा, हे घासल्याच्या कोणा दिसत स्पष्टपणे, घासत त्याला इकडे आणलेला आहे. हे बघा, ह्या घासण्याच्या खुणाला जे आहे तिथे, हे दोन्ही ठिकाणी हे घासल्याच्या खुणा, त्याला इथनं वरण घासत आणलेलं आहे. आता ते घासत कुठनं आणले ते बघायला लागेल आपल्याला, कुठपर्यंत कुठनं आणले ते. त्या घासाच्या खुणेच्या दिशेने जाते मी, आपल्याला ते स्पष्ट दिसेल आता कुठनं कुठनं घासत कोणी आणले ते. हे घासण्याच्या पूर्ण खुणे जाते बघा इथे. हे बघा घासलेच आहे, इथे घासलेलं आहे, हे घासलेलं दिसतं इकडे स्पष्टपणे. आता याच्या पुढे खुणं दिसतात का बघायला पाहिजे, इथे आहे थोडीच खूण इकडे. इथनं खुडे खुणारा दिसतात कुठे, इथे अजून थोडाशा खुणा पडा दिसायचे बंद झाले तिथे जवळपास. आत्ता इथनं पुढे दिसत नाहीत खुणा कुठे. आपण जरा व्हिडिओ माझा पॉज नाही करत आहे मी, व्हिडिओ चालूच असू दे. थोडीशी वाट मळलेली फक्त आहे इथे. ओके, आपल्याला फक्त बघायचं आहे की आणि कुठनं कुठनं कसं त्याला घासत आणलेलं आहे खाली. इथनं थोडंसं आहे बघा, इथे इथे जमीन थोडीशी उकरले, इथे जमीन उकरले. आणि आता काळोख पडत चाललाय, संध्याकाळी 7 वाजता चालेल, काळोख पडत चाललाय. आपल्याला थोडंसं प्रथमदर्शनी फक्त एक बघायचं आहे की याला ह्याला घासत कुठनं आणलेलं आहे. थोडासा व्हिडिओ मी स्टॉप करतो इकडे. व्हिडिओ स्टॉप केल्यावरती मला जरा पुढे बघायला लागेल की कुठे घासलेलं आहे का त्याला कुठे इकडे. थोडा आपण व्हिडिओ स्टॉप करूया, कारण मेमरी फुल झाली तर परत रेकॉर्डिंग होणार नाही. ओके मित्रांनो, तुम्हाला मुद्दा मी खून दाखवण्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ ओपन करतो. ह्या बघा, इथे एक खून आहे. ही खून म्हणजे अशी जे आमच्या इकडे कोकणाची फास लावतात जंगली प्राण्यांसाठी, त्या फास लावल्यानंतर हे अडकले होतं फासमध्ये. आणि त्याच्यावरती हे फास लावल्याच्या खुणा दिसतात तुम्हाला स्पष्ट लागेल बघा, ही रशीचा खून आहे ती. आणि हे पोडेसुद्धा अशी खून दिसते तुम्हाला. बाकी ह्याला प्राण्याने मारल्याचा कुठलाच खुणा नाही आहे. इथे थोडीशी भूकंभिकं पडली त्याला दिसतात बघा, इथे 2-3 भूकं दिसत आहे त्याला. इथे इथे एक भूक दिसत आहे, इथे एक भूक दिसत आहे, इथे मोठा भूक दिसतोय आणि इथे एक भूक दिसते. आता हे भूकच असते.